एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूज। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षामध्ये खून, खुनाचे प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, बाकीच्या चोऱ्या, जबरी संभोग हे जे महत्त्वाचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकरणांमध्ये घट झालेली आपल्याला या वर्षभरामध्ये दिसून आलेलं आहे। वेळोवेळी या विभागाचा राज्यमंत्री म्हणून विशेषतः माझ्या होम डिस्ट्रिक्टमध्ये मी ज्या जे आदेश आमच्या पोलिसांना गेल्या वर्षभरामध्ये दिले त्याप्रमाणे सतर्क राहून त्या ज्या उपाययोजना केल्या किंवा जी कडक कठोर भूमिका स्वीकारली त्याच्यामुळं जिल्ह्यातल्या ह्या महत्त्वाच्या क्राईममध्ये गुन्ह्यांमध्ये आपण घट करू शकलो। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आपण मोक्काच्या कारवाईसुद्धा वर्षभरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये केलेल्या आहेत जे अनेक रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांची टॉप 10 लिस्ट या ठिकाणी आपण तयार केलेली आहे। त्यांची तपासणी करून त्यातले जर काही मोक्काच्या केससाठी फिट बसत असतील तर मी SP आजच सांगितलेलं आहे की त्यांची अगदी डीपली त्याची सगळी माहिती घ्या आणि जर कोणी मोक्काच्या केसमध्ये फिट बसत असेल तर मोक्काच्या कारवाईसुद्धा या गुन्हेगारांवर सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केल्या जातील। गुंड प्रवृत्ती, दहशत माजवणे, दादागिरी करणे आणि समाजाच्या ह्याला हित पोचवणे अशा पद्धतीचं जे कोणी कृत्य करत असतील त्यांच्यावर वर्षभरात तर कठोर कारवाई केलेलीच आहे पण अधिक कठोर कारवाई इथून पुढेसुद्धा करण्याची भूमिका पोलीस दलाची आहे।